सिंधुदुर्गात प्रथमच किसान विकास शेतकरी संघ सिंधुदुर्ग, आपली शेती हेच आपलं भविष्य. संस्थापक अध्यक्ष श्री अमित संतोष फाटक. संस्थेचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना न्याय हक्क आणि अधिकार यांना चालना देणं, युवा वर्गाला शेतीकडे वळवून रोजगार निर्मिती करण्यास मदत करणं, योग्य मार्गदर्शन पुरवणं, शासकीय योजनांची माहिती पुरवणं आणि लाभ मिळवून देणं, शेतकरी आणि त्यांच्या परिवारास शेती करण्यास प्रोत्साहन देणं. कृषीदुर्ग अभियान प्रारंभ. आमचा पत्ता: मुक्काम पोस्ट वराड, सावरवाड, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग. कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यात कर्दे मुरुड लाडघर परिसरात माझा होशील का या झी मराठीवरील सिरियलच्या शूटिंगसाठी येथे आलो आहोत. यावेळी येथील प्रसन्न निसर्गरम्य वातावरण आणि येथील माणसं खूप भावली. खूप वर्ष मित्रमैत्रिणी आणि आईवडील यांच्या सगळ्यांकडून आपण याबद्दल ऐकलं होतं. आता पुन्हा पुन्हा या ठिकाणी आम्ही येत राहू अशी प्रतिक्रिया गौतमी देशपांडे, सानिका गाडगीळ आणि अभिनेता विराजस कुलकर्णी यांनी व्यक्त केली. खूप सुंदर वाटतंय. खूप दिवसांपासून यायचं होतं. अनेक मित्रमैत्रिणी सतत सांगत असतात, अरे आम्ही दापोलीला चाललोय ट्रिपला वगैरे. सो ते ऐकून सुद्धा यायचं होतंच. आणि मग जेव्हा कळलं की शूटसाठीच येणार आहोत, त्यामुळे खूपच म्हणजे आमच्या रोजच्या शेड्यूलमधनं कुठेतरी एक वेगळं आम्हाला येतं आलं आणि त्यात कोकणात येतं आलं. खूप दिवसांची म्हणजे एक 2-3 वर्ष मागचे जमलं नव्हतं, ते फायनली शूटच्या निमित्ताने इथे येतं आलं. त्यामुळे खूप मस्त वाटतंय, शांत वाटतंय आणि मुंबईच्या लाईफपासून. विरेश, तू काय सांगशील या सगळ्याबद्दल? नुसतं येताच नाही आलं तर सिरियलच्या सुद्धा एका खूप महत्वाच्या टप्प्याला येत आलं. म्हणजे नुसतं येऊन फिरलो, फोटो काढले आणि गेलो, यापेक्षा कुठेतरी असे जेव्हा विषय हँडल करायला लागतात, आत्ता सिरियल ज्या पॉईंटला येऊन पोचली आहे, तसं इमोशनली इथल्या आपल्या बीचवरती, आपल्या देवळामध्ये असे जेव्हा सीन होतात, तेव्हा कुठेतरी तुम्ही तुमचं मनही इथे थोडं असं पेरलं जातं असं मला वाटतं ते सीन करत असताना. त्यामुळे त्या सकट आणि इतक्या महत्वाच्या टप्प्यासाठी आणि महत्वाचे सीन शूट करायला आलो याबद्दल फारच मजा वाटते. म्हणजे तुम्ही सांगितलं दापोलीची उत्सुकता खूप वर्ष होती तुला, त्याबद्दल जरा सांगू. ऍक्च्युली बऱ्याच जणांकडनं म्हणजे माझ्या आई वडिलांपासून सगळ्यांकडनं ऐकलं होतं, कर्दे बीच बद्दल ऐकलं होतं. म्हणजे मला आईने माझ्या फोनवर सांगितलं की खूप सुंदर आहे बीच, जाऊन ये वगैरे. सो मीच ऐकायस अशी राहिले होते की जिने पाहिलं नाही आहे इतके दिवस, इतके वर्ष. आणि मग काहीतरी व्हायचं, सिरियलमुळे बरेचदा जमायचं नाही, काहीतरी होऊन राहत होतं, ते फायनली येतं आलं याचा जास्त आनंद वाटला. तू काय सांगशील या सगळ्याबद्दल? मस्त वाटतंय. आणि मला वाटतं शूटिंगच्या निमित्ताने आम्ही आलो आहे म्हणून आम्हाला खूप असे इंटिरियर्स पण बघता येते, जसं हा वाडा आहे आणि एरवी आपण येतो, हॉटेलमध्ये राहतो, इथे बीचेस जे फेमस आहेत ते फिरतो. पण आत्ता शूटिंग आहे त्यामुळे आम्ही अशा खूप जागांवर जातोय जिथे आम्हाला भरपूर वेळ घालवता येतो आणि छान वाटतंय. कोकणातल्या वाड्यांमधनं जे म्हणतो फिरणं, ते सुद्धा अनुभवतो आम्ही इथे. मग इथून पुढे कोकणामध्ये सिरियल म्हणा किंवा पिक्चर म्हणा, याचं शूटिंग अत्यंत चांगल्या प्रकारे होऊ शकतो, तुझं काय मत आहे त्याबद्दल? हो, म्हणजे अगदीच. आम्ही तर म्हणजे एका पायावर तयार असू आता परत कधी यायला. आणि ऑफकोर्स म्हणजे खूप छान वाटेल. एकतर खूप छान आणि अनटच्ड आहे, अजूनही शहरीकरणाचा धक्का पोचलेला नाही आहे कोकण एरियामध्ये, त्यामुळे खूप शांतपणे आणि सगळीच माणसं सुद्धा इतकी छान आहेत, सगळेजण खूप छान आल्यापासूनच आम्ही पाहतोय की हेल्प करतायत. आणि इथले कलाकार बेसिकली ज्यांच्याबरोबर आम्ही काम करतोय, आम्ही तिघं सोडलो तर बाकी सगळे कलाकार हे इथले दापोलीचे सगळे स्थायिक कलाकार आहेत. आणि त्यांच्याबरोबर काम करताना एकतर वेगळी मजा येते, त्यांनी मग ते त्यांच्या आम्ही हे नाटक केलं होतं, आम्ही यावेळेस आमचा हा नाटकाचा ग्रुप आहे याच्याबद्दल सांगतात, आणि मग आम्ही आमच्या पुण्याच्या ग्रुपबद्दल सांगतो, अशी एक खूप घेवाणदेवाण चाललेली आहे. निर्माते सुबोध खानोलकर यांनीही मालिकेतील महत्वाचे टप्पे कोकणात या ठिकाणी शूट व्हावे म्हणून आपण आलो. या ठिकाणी असलेला एक निर्मळ आणि नैसर्गिकपणाचं वातावरण आजही टिकून आहे, येथील व्यक्तींमध्ये ते कायम जाणवतं. मीही कोकणातील असून आता इकडे आगामी सिनेमा किंवा सिरियलच्या शूटिंगसाठी येत राहू असं सांगितलं. झी मराठी चॅनलचे अमित हुकेरीकर यांच्यासह 25-30 जणांची टीम गेले 3 दिवस दापोली शूटिंगसाठी आली होती. इथले माणसं, इथला निसर्ग, इथलं ऑथेंटिक सगळं जे वातावरण आहे हे कुठेतरी कव्हर व्हायला पाहिजे आणि इथल्या माणसांचा गोडवा वगैरे सगळा यायला हवा या सगळ्या चित्रीकरणामध्ये. त्यामुळे इथे मालिका शूट करावी, त्याचे महत्वाचे भाग इथे शूट करावे असा आमचा निर्णय झाला. अच्छा, पण काय वाटले या सगळ्या परिसरामध्ये तुम्हाला शूट करत असताना गोदापुरीमध्ये? एकतर खूप प्रसन्न वाटतं इथे शूट करताना. आम्ही मुंबईच्या धकाधकीच्या आयुष्यात आणि रोजच्या रोज ज्या गडबडीत आणि पळापळीत शूटिंग करत असतो, तर मुळात इथे शूटिंग करताना आमची एनर्जी लेवल खूप वाढते. निसर्ग आहे आजूबाजूला,
आणि खूप शांततेत आणि खूप छान प्रसन्न वातावरणात शूटिंग करायला मिळतं. म्हणजे माझी तर अजून इच्छा आहे की अजून काही दापोलीमध्ये करता आलं किंवा अजून काही दापोलीचे भाग लिहिता आले तर नक्की लिहावे, इतकं ते छान वाटतं इथे. अच्छा, तुम्ही मूळचं कोकणातले जात, दापोलीमध्ये पहिल्यांदा येत आहे, ते इथून पुढे तुम्ही हा प्रवास सारखा काय येते? मी खरं सांगायचं मी दापोलीत आधी आलोय बरेच वेळा. म्हणजे एकदा तर मी सगळ्यात आधी दापोलीला आलो त्यावेळेला मी रात्रभर प्रवास करून आलेलो. अत्यंत जोरदार पाऊस होता, जुलै महिन्यातली गोष्ट होती, आणि मी शूटिंग करण्यासाठी आलो होतो. मला पावसाचं शूटिंग करत होतो मी त्या काळात डॉक्युमेंटरीचं एका, आणि हर्णे बंदरात उसळणाऱ्या लाटा बघितल्या मी त्या दीपस्तंभावर आदळणाऱ्यावर, आणि त्याच्यानंतर मी दापोलीचं फॅन झालो होतो. तर त्याच्यामुळे मी त्याच्यानंतर अनेक वेळेला आलो. आणि माझी जनरली जेव्हा कोकणातली ट्रीप कारने असेल तर मी किनारी मार्गाने फिरत फिरत अजून सगळं बघत बघत जातो, त्यासाठी एक दोन दिवस जास्त काढतो. पण येतो मग इथून पुढे तुमच्या शूटिंग म्हणा किंवा दापोलीमध्ये. प्रहार डिजिटलसाठी प्रसाद रानडे, दापोली. निसर्गाच्या सान्निध्यात समुद्रकिनारी वसलेलं देवगडमधील एकमेव ठिकाण वेदा हॉलिडेज रिसॉर्ट, जिथे लॉजिंग, रेस्टॉरंट, फॅमिली रेस्टॉरंट, प्ले गार्डन, स्विमिंग पूल सारख्या अत्याधुनिक सुविधांसोबतच मिळेल आपलेपणाचा पाहुणचार. अवश्य भेट द्या आणि आम्हाला आपल्या सेवेची संधी द्या. ताज्या बातम्या दररोज पाहण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटन आणि बेल चिन्हावर क्लिक करा.